नमस्कार मित्रांनो, मी ममता मराठी संस्कृत चॅनलवर पुन्हा एकदा तुमचे स्वागत करते। काल वाचनात आलेला लेख आज मी तुमच्यासाठी सादर करत आहे। लेखाचे नाव आहे कुटुंब टिकवणे का महत्त्वाचे आहे। आज परत एकदा नकळत मुंगी तळ्यात पडली। स्वतःला वाचवण्यासाठी झाडाचं पान आणि कबुतराची वाट पाहू लागली। मीच कसं तिला वाचवावे हा कबुतराचा अहंकार आढळला आणि झाडावरच बसून असहाय मुंगीला मरताना पाहू लागला। कबुतराने मदत करावी म्हणून मुंगी जीवाच्या आकांताने ओरडली। कबूतर आपल्याच विचारात मशगूल। मुंगी असहायतेमुळे गतप्राण झाली। कबूतर आपल्याच गर्वात गडून गेला। पारधी येणार हेच विसरून गेला। पारध्याने याच संधीचा फायदा घेतला कारण प्रत्येक वेळेला निशाणा साधल्यावर मुंगी पायाला चावायची आणि निशाणा चुकायचा। म्हणून मुंगीच्या अनुपस्थितीत डाव साधला आणि कबूतर आणि मुंगी दुर्दैवीपणाने गेले। पण झाड मात्र त्या ठिकाणी त्या दिवशी खूप रडले। मुंगी कबूतर मेल्याचं दुःख होतच, पण त्याहूनही परोपकाराची भावना मेल्याचं होतं। मित्रांनो, कोणाला कोणाची कधी गरज किंवा मदत लागते अहंकार नाशाकडे नेतो, तर सेवा ही आनंदी जीवनाचे सार्थक ठरते। सर्वांची प्रेमाने वागा व सर्वांकडून प्रेम मिळवा, हा जन्म पुन्हा नाही। विनाकारण कोणाला त्रास देऊ नका। आज वेळ व रुबाब आपला आहे म्हणून कोणाचे नुकसान होईन असे वागू नका। आपल्या सत्तेचा गैरवापर करू नका। कृपया वेळ काढून नक्की ऐका। निसर्गाने आपल्या शरीराची रचनाच अशी केलेली आहे की आपण स्वतःची पाठही थोपटू शकत नाही आणि स्वतःला कधी लातही मारू शकत नाही। म्हणूनच माणसाच्या जीवनात हितचिंतकाची आणि निंदकाची आवश्यकता आहे। आयुष्यात असे लोक जोडा जे वेळ येईल तेव्हा तुमची सावली आणि वेळेला तुमचा आरसा बनतील। कारण आरसा कधी खोटं बोलत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही। बोलायच्या आधी ऐकायला शिका। खर्च करायच्या आधी कमवायला शिका। लिहायच्या आधी विचार करायला शिका। हार मानण्याआधी प्रयत्न करायला शिका आणि मरायच्या आधी जगायला शिका। जीवनात एवढ्याही चुका करू नका की पेन्सिलच अगोदर संपून जाईल आणि रबराला एवढाही वापरू नका की जीवनाच्या अगोदर कागदच फाटून जाईल। जीवन जगताना संगत ही खूप महत्त्वाची आहे। आपलं वय व पैसा यांच्यावर कधीच गर्व करू नये कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात त्या नक्की संपतात। मृत्यूनंतरचं हेच कटू सत्य। पत्नी दरवाजापर्यंत, समाज स्मशानापर्यंत आणि पुत्र अग्निदानापर्यंत आणि फक्त कर्म शेवटपर्यंत। जिच्या उदरात जन्म होतो ती माता, जिच्या उदरात अस्त होते ती माती, यातील वेलांडीचा फरक म्हणजे माणसांचे जीवन। नक्की ऐका। जन्म दुसऱ्याने दिला, नाव दुसऱ्याने ठेवलं, शिक्षण दुसऱ्याने दिलं, रोजगार दुसऱ्याने दिला, इज्जत दुसऱ्याने दिली, पहिली आणि शेवटची आंघोळ सुद्धा दुसरेच घालणार, मरणानंतर संपत्ती दुसरेच वाटून घेणार आणि स्मशानभूमीत दुसरेच घेऊन जाणार, तर देखील संपूर्ण आयुष्यभर माणसाला कोणत्या गोष्टीचा गर्व असतो हे सांगणं मात्र कठीणच। दुःख इतकं नशीबवान आहे की ज्याला प्राप्त करून लोक आपल्या माणसांना आठवतात। धन इतकं दुर्दैवी आहे की ज्याला मिळवून लोक नेहमी आपल्या माणसांना विसरतात। किती विचित्र आहे ना। माणसाच्या शरीरात 70% पाणी आहे, पण जखम झाली की रक्त येतं आणि माणसाचे हृदय रक्ताचे बनलेले असून हृदय दुखावलं की डोळ्यातून पाणी येतं। चांगले मेसेज नेहमी जास्तीत जास्त शेअर करा। मनाला खूप वेगळा आनंद मिळेल। खूपच सुंदर लेख आहे, त्यामुळे मी तो तुमच्यापर्यंत पाठवला। तुम्ही इतर ग्रुपवर सेंड करा। पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद।